नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. तर आज आहे सोमवार. सोमवारचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोमवारच्या दिवशी मी महादेवाचा छोटासा अभिषेक करते, त्याचीही अगदी छोटीशी एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा ब्लॉग म्हणाल तर आजचा ब्लॉग जरा म्हणजे घाई गडबडीचाच असणार आहे, कारण तुम्ही बघितलं सकाळी मी 6 वाजताच ब्लॉग जो इथं स्टार्ट केलेला आहे. मुलं घरी असल्यामुळं काम जे येते, एक काम जे येते करायला मला डबल वेळ लागतो, आणि त्यांच्या डिमांड्स पूर्ण करण्याची ही वेळ असते. सुट्ट्या चालू असल्यामुळं त्यांना जे पाहिजे ते करून द्यायचं असतं. तर दिवसभर तर आपलं हे चालूच असतं, घरी असतो आपण, मुलंही घरी आहे, मीही घरी असते. पण मिस्टर जे येते त्यांना आता सोमवारपासून, म्हणजे सोमवारचा जसं वीकडेज असतो, फर्स्ट डे असतो, तर फर्स्ट डेला त्यांना सोमवारच्या दिवशी पटकन जायचं असतं ऑफिसला. तर त्यांना ऑफिसला जायचे, तर मी सकाळी 6 वाजताच लवकर उठले होते. रोजचं आपलं जे काम असतं, घर पारोसं वगैरे काढणं, बाकीचे कामं, ते झालेले आहे, आंघोळ झालेली आहे. आता मी सगळ्यात अगोदर देवपूजा करणार आहे. तर म्हटलं त्याला एक 5-1-2 मिनटं आपण बोलून घ्यावं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असं गावरान मेन्यू. तर काय असणार आहे मेनू, तर मस्त अशा बाजरीच्या भाकरी मी कशा बनवते, माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाजरीच्या भाकरी बनवण्याची. त्याचबरोबर मेथीची रस्सा भाजी बनवणार आहे, मेथीची रस्सा भाजी आणि गवारीच्या शेंगा सुक्या बनवणार आहे. तर झटपट असा बनणारा स्वयंपाक आहे. आणि मग दिवसभर मुलं तर तसंही अनुष्का आणि शौर्य बाजरीची भाकरी खायला खूप नाटकं करतात. शौर्यसाठी मला चपात्या करायलाच लागेल, अनुष्का खाऊन घेईल पण थोडेसे नाटकच करेल ती खायला. पण दिवसभर मग त्यांना पाहिजे ते मी करून देईन. आणि त्याचबरोबर आज मी हेही शेअर करणार आहे की मी स्वयंपाक करत असतानाच माझं दुसऱ्या दिवशीचंही स्वयंपाकाचं नियोजन, किंवा महिनाभर आपल्यांना पुरेल असं, म्हणजे आलं लसूण पेस्ट मी त्याची कशी करून ठेवते. त्याचबरोबर आपल्याला थोडासाही वेळ मिळाला ना की आपण स्वयंपाक करत असताना किंवा आपलं कामं करत असतानाही कामाचं नियोजन कसं करायचं, सगळे कामं कसे करायचे, तेही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जो येतो एंडपर्यंत बघा. खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलेली, छान छान अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आणि आज मी सोमवार असल्यामुळं केस धुतलेले आहे, आणि सोमवारच्या दिवशी शक्यतो महादेवाचा अभिषेक करत असताना प्रयत्न करते मी की लाईट कलरचेच कपडे घातले जावे असे. तर त्यामुळे हा कुर्ता घातलेला आहे येल्लो कलरचा, आणि मिस्टरांचा टी शर्टचं इथे केस धुतले, तर केसांना लावलेला आहे. तर अशा प्रकारे मिस्टरांचा टी शर्ट कोणकोण केसांना गुंडाळतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बघा, सगळं असतं, टॉवेल आहे केस पॅक करण्यासाठी, म्हणजे केस धुतल्यानंतर पॅक करण्यासाठीचा जो टॉवेल असतो तोही आहे, सगळं सुटतं पण टी शर्ट जवळच येऊन आडतं. तर मी नेहमीच अशा प्रकारे मिस्टरांच्या टी शर्टमध्ये केस धुतल्यानंतर गुंडाळत असते. काही नाही मिळालं तर हे पटकन मिळून जातं, आणि मग त्यानंतर हा टी शर्ट जो येतो धुण्यासाठी जातो. पण अशा प्रकारे मिस्टरांचा टी शर्ट कोणकोण केसांना गुंडाळतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आज जास्त बोलण्यात वेळ न घालवता पटकन आता मी देवपूजा करते. देवपूजाचं डिटेल तुम्हाला नाही सांगणार, कारण मग खूप मोठा ब्लॉग होतो. फक्त महादेवाचा मी अभिषेक कसा करते ते तुमच्यासोबत शेअर करते, आणि आपला जे डेली रुटीन आहे सोमवारचं त्याला सुरुवात करूया. आणि मस्त रुटीन आहे, छान छान रेसिपी आहे, तर नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि ब्लॉग बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जे येते सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू. तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझे
सोमवारची दिवसाची सुरुवात जी ती करत असते, तर सोमवारच्या दिवशी मी माझी शक्ती तशी भक्ती म्हणजे आपल्याला जेवढं येतं त्या पद्धतीने मी महादेवाचा अभिषेक करत असते. अभिषेक करून घेतला, देवपूजा झाली संपूर्ण, त्यानंतर आता मी माझे म्हणजे किचनमधल्या कामाला लागलेली आहे. सोमवारचा दिवस असल्यामुळे पटकन मला आवरायला लागेल कारण यांना ऑफिसला जायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मी ही जी इलेक्ट्रिक कॅटल आहे ना ही नवीनच आहे, फर्स्ट यूज आहे, पहिल्यांदाच वापरणार आहे. तर कुठलंही इलेक्ट्रिक गॅजेट आपण ज्या वेळेला पहिल्यांदा यूज करतो ना त्यावेळेला ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे केअरफुली यूज करायचं असतं. जसं की आता ही इलेक्ट्रिक कॅटल आहे किंवा मिक्सरचं भांडं आहे ना, त्या मिक्सरचं भांडं आपण ज्या वेळेला नवीन यूज करतो ना त्यावेळेला त्यात गरम पाणी घालून आणि ते एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं असतं गरम पाणी घालून, म्हणजे जेणेकरून त्याला जे ऑइल वगैरे लावलेलं असतं ना गरम पाण्याने ते निघून येतं आणि ते व्यवस्थित स्वच्छ होतं. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक कॅटलसुद्धा आपल्याला अगोदर व्यवस्थित साबण लावून घासून घ्यायची आणि त्यानंतर व्यवस्थित ही धुवून घ्यायची आणि ही इलेक्ट्रिक कॅटल जी ती पूर्ण ओली होऊन द्यायची नसते, तिचा जे इलेक्ट्रिक पार्ट आहे तो ओला होऊन द्यायचा नसतो. तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याने ही इलेक्ट्रिक कॅटल जी ती व्यवस्थित घासून घ्यायची, पुसून घ्यायची आणि त्यामध्ये जे आपलं आरोचं पाणी असतं ना ते भरून घ्यायचे अर्धी कॅटल भरून आणि हे पाणी जे ते आपल्याला पूर्ण एक सायकल होऊन द्यायची, पूर्ण व्यवस्थित हे पाणी जे ते ह्या कॅटलमध्येच उकळून द्यायचे, अशा प्रकारे हलवून हलवून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित हे पाणी ह्या कॅटलमध्येच उकळून घ्यायचे आणि हे पहिलं पाणी जे ते उकळलेलं पहिलं पाणी जे ते आपल्याला व्यवस्थित पुन्हा कॅटल जी ती ह्या गरम पाण्याने धुवून घेऊन आणि चांगल्या पाण्याने धुवून घेऊन आणि मग आपल्याला डेली यूजसाठी ही कॅटल जी ती रेडी करायची. तर अशा पद्धतीने केल्याने त्यात जे आपण आपण म्हणतो ना काही केमिकल वगैरे टाकलेलं असतं नवीन वस्तू फ्रेश राहण्यासाठी फ्रेश दिसण्यासाठी, तर ते सगळं निघून जातं. त्याला जे ऑइलिंग वगैरे केलेलं असतं तेही निघून जातं आणि पहिल्या वापरासाठी आपली ही म्हणजे इथून पुढे आता वापरासाठी आपली ही कॅटल जी ती रेडी झालेली आहे. त्यामध्ये मी पाणी भरून पुन्हा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर जसं की मी पहिले सांगितल्याप्रमाणे मी आज गावरान असा मेनू बनवणार आहे जेवणामध्ये, तर त्यात मी मेथीची भाजी आणि गवारच्या शेंगा घेतलेल्या आहे. तर ह्या शेंगा जे आहेत ते मी गुरुवारच्या दिवशी बाजार आणते ना त्याच दिवशी मी बऱ्यापैकी बाजार जो आहे तो व्यवस्थित निवडून आणि साफ करून ठेवत असते. तर त्या दिवशीचंच आहे, तुम्ही बघू शकता झिपलॉक बॅगमध्ये एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे. त्यानंतर मी आता इथे जी माझी चिमणी आहे ती ऑन केली आणि चहा ठेवत आहे. तर दिवसाची सुरुवात ही चहा आणि कॉफीनी होत असते देवपूजा झाल्यानंतर. तर मी यांच्यासाठी जे इथे चहा ठेवलेला आहे, तर इथे मी ही जी चहापत्ती आहे ना ती दाखवत आहे. तर मी सोसायटीची चहापत्ती जी ती यूज करते लीववाली, डस्टवाली नाही यूज करत, लीववाली यूज करते. तर खूप छान अशी चहापत्ती आहे, मस्त चहा होतो, चहाचा कलरही खूप छान येतो. तर आमच्या घरात तर ही एक सगळ्यांची फेवरेटच झालेली आहे. तर तिकडे मी आता चहापत्ती साखर घालून घेतली, त्यानंतर चहामध्ये आणि आलं घालून घेतलं, ठेचून आलं घातलं आणि तोपर्यंत मी इकडे ज्या गवारच्या शेंगा होत्या ना त्या धुवून घेतल्या, मेथीची भाजी धुवून घेतली आणि गवारच्या शेंगामध्ये एक्स्ट्रा पाणी घेतलेले आणि तेही आरोचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. कुठलीही भाजी शिजवत असताना आरोचंच पाणी घ्यायचे. तर मी ते मेथीची भाजीही धुवून घेतली आणि शेंगा ज्या आहे त्यात एक्स्ट्रा शेंगा शिजवण्यासाठीचं पाणीही घेतलेलं आहे. इथे आपला चहाही ऑलमोस्ट उकळलेला आहे. ह्याच गॅसवर आता मी शेंगा जे ते शिजवण्यासाठी ठेवणार आहे. तर चहा जो आहे तो मी एकदा गाळून घेते आणि लगेचच शेंगा जे आहे ते मीठ घालून आपल्याला गॅसवर शिजवत ठेवायचे आहे मीडियम गॅसवर. एक 10-15 मिनटं आपल्याला ह्या शेंगा जे आहे ते मीडियम गॅसवर शिजवून द्यायचे आहे. तर जोवर आपल्या शेंगा शिजते आहे ना, गवारीच्या शेंगा शिजते आहे ना, तोवर मी इकडे चहा घेणार आहे. तर मी इकडे माझ्यासाठी कॉफी आणि यांच्यासाठी चहा जो आहे तो घेतलेला आहे कपमध्ये. तर मी सकाळी सकाळी कधीच अन्नशापोटी जे ते फक्त असं चहा घेत नाही, तर आमच्या घरात सगळ्यांनाच ती सवय आहे. बऱ्यापैकी मी आणि हेच चहा घेत्या, कधीमध्ये फक्त मुली कॉफी घेत्या. तर मी शक्यतो त्यासोबत जे ते बिस्किट किंवा रस्क घेत असते. तर आपल्यांना अशा प्रकारे आपण जर चहाबरोबर बिस्किट किंवा रस्क एक किंवा दोनच घ्यायचे, पण ते घेतल्याने काय होतं की ज्यांना खूप ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, खूप ॲसिडिटी होते ना, तर त्यांनी एकदा नक्की असं करून बघा की चहा आपल्याला अन्नशपोट्याने घ्यायचं आहे, काही ना काही त्यासोबत दोन बिस्किट किंवा दोन रस्क जे आहे ते घ्यायचेच आहे. तर इकडे मी चहा घेतला आणि लगेचच पुन्हा किचनमध्ये आलेली आहे. तर जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की स्वयंपाक करत असतानाच मी अशा प्रकारे थोडीफार माझी तयारी करून ठेवत असते स्वयंपाकाचीच. तर आज माझी आलं लसूण पेस्टची ती संपूर्ण संपलेली होती आणि एक महिनाभर टिकल अशी मी आलं लसूण पेस्टची ती बनवून ठेवत आहे. तर
आलं जे इथे मी असं स्वयंपाक करता करता वेळ मिळाला त्यावेळेला धुवून पुसून आणि छिलून ठेवलं होतं आणि लसूणही वेळ मिळेल त्यावेळेला मी सोलून ठेवलेला होता. तर मी जेवढं आलं घेतलं आहे ना त्याच्या दुप्पट इथे लसूण घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेतलं, आलं टाकून घेतलं, त्यामध्येच 2 टेबलस्पून मीठ टाकून घेतलं आणि 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आणि याची फाईन अशी पेस्ट बनवून घेतली. तर मीठ आणि तेल टाकल्यामुळं आलं लसूण पेस्ट जी ती छान अशी फ्रेश राहते आणि आपण ही आलं लसूण पेस्ट जी ती फ्रीजरमध्ये स्टोअर करणार आहोत. तर तेल टाकल्यामुळं ना ही जी आलं लसूण पेस्ट आहे हिच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाही आणि मस्त अशी आपल्याला पाहिजे त्यावेळेला आपण स्कूप करून आलं लसूण पेस्टची ती ह्या काचेच्या बरणीमधून घेऊ शकतो. आणि स्टोअर करताना काचेची बरणीमध्येच स्टोअर करायची फ्रीजरमध्ये आलं लसूण पेस्ट. तर हे बघा मस्त अशी ही आलं लसूण पेस्टची ती ह्या बरणीमध्ये मी भरून घेतली आणि आता ही फ्रीजरमध्ये स्टोअर होण्यासाठी रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्यांना एकदम सिम्पल वेनी आणि एक काय म्हणताना एक स्मार्ट वर्क दाखवून आपल्याला ही आलं लसूण पेस्टची ती बनवून घ्यायची. तर आता ही आलं लसूण पेस्ट मला महिनाभर पुरेल आणि मी ही फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये स्टोअर करत असते. तर अशा पद्धतीने मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतली आणि लगेच ते होत तर आलं लसूण पेस्ट मी बनवत होते तोवर इकडे शेंगाही शिजल्या होत्या. तर शेंगा जे ते गवारीच्या शेंगा मी 85% शिजून घेतलेल्या आहे आणि बाकीच्या त्या मसाल्यामध्ये शिजणार आहे. तर आलं लसूण पेस्टच्या भांड्यात बनवली ना मी त्याच भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतला आणि हे आपल्याला अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हा आपला गवारची भाजी बनवण्याचा मसाला बनून रेडी झालेला आहे. ह्याच गॅसवर आता मी दुसरी कढई चढवलेली आहे. ह्या कढईमध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे खाण्याचं तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे. तर आपल्याला जिरे जे आहे ते छान असे फुलून द्यायचे आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता ना तो सगळा मसाला मी यात घालणार नाही. अगदी म्हणजे थोडासा मसाला 1 चमचाभर 1/2 चमचाभर मसाला मी या भांड्यालाच भांड्यातच राहून देणार आहे. ह्याच भांड्यामध्ये मी मेथीच्या भाजीसाठी लागणारे शेंगदाणे जे आहे ते यातच बारीक करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्मार्ट वर्क करून एका भांड्याचा वापर 2-3 ठिकाणी करून आपले भांडेही कमी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपलं काम जे ते पटकन होतं. आणि इथे हा मसाला जो तो छान असा तळला गेला 1 मिनिटभर तळून घेतला. आलं लसूण पेस्ट आलं आणि सॉरी लसूण आणि हिरवी मिरची छान अशी तळून घेतली. त्यातच मी ज्या गवारच्या शेंगाही शिजलेल्या त्या घालून घेतल्या. 3 टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं आपल्याला जवळजवळ 1/2 ग्लास पाणी घालून घ्यायचे गरम पाणी आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचे. शेंगा गवारच्या शेंगा शेंगदाणे मीठ असं घालून हे एकत्र करून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला कमी गॅसवर ह्या शेंगा झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या. शेंगा शिजते आहे, मी शेंगा दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेल्या आहे. तोवर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मिरचीही होती आणि लसणाची पेस्टही होती. तर त्याच पेस्टमध्ये मी जवळजवळ 1/2 वाटी जे ते भाजलेले शेंगदाणे घातले. ते शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मी अशाच दळून घेतल्या, नुसते बारीक करून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने ही शेंगदाण्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर हे बघा आपली शेंगदाण्याची पेस्ट बनवून झालेली आहे मेथीची लपतपीत रस्सा भाजी बनवण्यासाठी. तर आता मी मेथीची भाजी बनवायला घेतलेली पुन्हा ह्या गॅसवर. त्या गॅसवर मी ज्या गवारीचे शेंगा आहे ते शिजायला ठेवलेले आहे. इकडे कढई गरम करायला ठेवली होती, कढई गरम झाली त्यानंतर त्यामध्ये खाण्याचं तेल घातलेले 1.5 टेबलस्पून, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले आणि जवळजवळ 2-2.5 टेबलस्पून आपल्याला कट केलेला किंवा ठेचलेला लसूण यात घालायचा आहे. तर लसूण जो आहे तो आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये वरून अशा प्रकारे ठेचून किंवा कट करून घालायचा आहे. हा लसूण जो आहे तो आपल्याला छान असा लालसर रंगावर हलक्याशा लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे. यामध्ये 2 ते 3 पाण्याने धुतलेली मेथीची भाजी जी ती घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी इथे साईड बाय साईड दुसरी भाजी जी बनवलेली आहे आपण गवारची तीही चेक करत आहे आणि इकडे मेथीची भाजी बनवत आहे. तर मल्टीटास्किंगची आपल्या सगळ्याच गृहिणींना सवय असते. तर इकडे बघा आता ही मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे आणि यातच आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचे आणि थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचे. तर आता मी आता माझी केटल आलेली त्यामुळे गरम पाणीच यूज करते मेथीची भाजीसाठीही. तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घातलं तरी चालेल. थोडंसं पाणी घालून आपल्याला ही मेथीची भाजी जी ती शिजवून घ्यायची 1-5 मिनटासाठी. तर हाफ डन करून घ्यायची मेथीची भाजी. तर इथे मी
मीठ टाकलं आणि आता पाणीही टाकून घेते आणि ही मेथीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि ही 5 मिनिटं छान अशी शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण जी शेंगदाण्याची पेस्ट बनवलेली ना ती घालून घ्यायची आणि शेंगदाण्याची पेस्ट घालून आपल्याला ही रस्सा भाजी किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने यात पाणी घालून घ्यायचे आणि मेथीची भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर छान अशी शिजून द्यायची. तर अशा प्रकारे मेथीची भाजी बनवली ना ती छान अशी चविष्ट होते आणि कधीमधी मी ना अशी थोडीशी शेंगदाणे घालून घट्टसर अशी मेथीची भाजी बनवते तर मुलांनाही आवडती, मग मुलंही खाऊन घेता आणि सगळ्यांनाच आवडती, मोठ्यांनाही आवडती आणि लहानांनाही आवडती. त्याच पद्धतीने ही गवारची भाजी रेडी झालेली आहे, ती मी गॅसवरून उतरून खाली ठेवली. त्या गॅसवर मी आता मेथीची भाजी शिजवायला ठेवलेली आहे आणि ह्या गॅसवर आता मी भाकरी बनवून घेणार आहे, त्यासाठी तवा ठेवलेला आहे. तर आता भाकरी मी माझ्या पद्धतीने कशा बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझी अगदी सोपी पद्धत आहे, मी भाकरी कशा बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही जी मेजरिंग कप आहे ना, हे मी पिठाच्या डब्यामध्ये ठेवलेले असतात. तर ह्या मेजरिंग कपने मी 3 ते 4 मेजरिंग कप भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. मी शक्यतो 1 ते 2 भाकरीचं पीठ जे ते 1 खट्टीच मळून घेते आणि भाकरी करते, जेणेकरून भाकरी करायलाही आपल्याला सोपं होतं आणि पटापट आपलं काम होतं. तर इथे मी 3 भाकरीचं जवळजवळ पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला छान असं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर मी इथे मीडियम असं घट्ट पीठ जे ते मळत असते, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, शक्यतो तर मीडियम असंच बाजरीच्या भाकरीचं पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपली भाकरी जी ते एकदमच कोरडी कोरडी होत नाही आणि छान अशी मीडियम असं पीठ आपण मळून घेतलं ना तर भाकरी जी ती छान अशी पापुद्रा सुटतो भाकरीला आणि मस्त अशा आपल्या भाकरी जे ते बनून रेडी होत्या. तर हे बघा 2-3 भाकरीचं पीठ मळून घेतलेले, आता मला पाहिजे त्या तेवढ्या प्रमाणात 1 भाकरीचं मी पीठ घेतलेले, ह्यालाही छान असं आपल्याला रगडून रगडून मळून घ्यायचं आहे आणि याचा मीडियम साईजचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि गोळा बनवून झाल्यानंतर परातीमध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे, सुकं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाकर जी ती आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायची. आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना त्याच पद्धतीने आपल्याला भाकर जी ती छान अशी थापून घ्यायची आणि प्रयत्न करायचा आहे की भाकर जी ती मस्त अशी पातळ आणि गोलगोलच थापल्या जाईल. तर आता बघा, हा तर काय माझा पहिला अटेम्प्ट नाही आहे, मी जवळजवळ 10-15 वर्षापासून अशा पद्धतीनेच भाकरी करते आणि सुरुवातीला मलासुद्धा व्यवस्थित भाकरी येत नव्हत्या, छान अशा जमायला लागल्या आता भाकरी. तर अशा पद्धतीने आपल्याला भाकरी बनवून घ्यायची, पातळ अशी गोलगोल भाकरी बनवायची. तिकडे तवा गरम करायला ठेवला होता, तवाही गरम झालेला आहे. गरम तव्यावर आपल्याला भाकर घालून घ्यायची आणि वरच्या साईडने भाकरीला पाणी लावून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि वरच्या साईडने पाणी लावलेलं आहे ना ते पाणी हलकंसं सुकायला लागलं की भाकर उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पूर्णपणे आपल्याला भाकरची ती भाजून घ्यायची. तर तोवरती भाकर भाजली जाते ना तोवर इकडे ह्या परातीमध्ये मी दुसरी भाकरही बनवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने एकामागे एक आपल्या भाकरी जर झाल्या ना तर आपले गॅसचीही बचत होते आणि आपलं कामही पटकन होतं. तर मी आता तुम्ही बघाल पुढे मी एका टायमिंगला 3 भाकरी जी ते बनवून घेतलेले आहे. ते म्हणजे 1 भाकर जी ती मी तिकडे भाजतीये, 1 भाकर मी तव्यावर भाजण्यासाठी ठेवलेली आहे आणि तिसरी भाकर जी ती परातीत रेडीसुद्धा झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भाकरी बनवायचे, कामाचं नियोजन करायचे आणि झटपट काम करायचे आणि ते बघू शकता तुम्ही माझ्या भाकरीसुद्धा खूप छान अशा फुलते आहे आणि त्याचा पापुद्रासुद्धा छान असा मोकळा होतोय, मस्त अशा टेस्टी आणि छान अशा भाकरी आपल्या बनवून रेडी झालेल्या आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतं. जर कुणाला बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पोट दुखत असेल तर त्यांच्यासाठी एक टिप मी ते शेअर करत आहे. तर बाजरीची भाकरी अशी गरमागरम बनवून आणि द्यायची खाण्यासाठी, शक्यतो गरमच बाजरीची भाकर घ्यायची. गरमागरम बाजरीच्या भाकरीवरती आपल्याला साजूक तूप लावायचे आणि मग खायची. तर ते तसे करून खाल्ल्याने ना पोट दुखत नाही आणि ती पचायला थोडीशी हलकी होते. तर इकडे बघा, मी 1 भाकर भाजले, 1 तव्यावर भाजते आणि 1 परातीमध्ये बनवून ठेवलेली, तर ते मी तुम्हाला दाखवत होते. अशा पद्धतीने मी माझं घरातलं काम जे ते स्मार्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर खूप सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, नाचणीच्या भाकरी, त्यानंतर तांदळाची भाकरीसुद्धा बनवू शकतो. तर तेही मी आता पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघा किती छान अशी ही भाकरीही बनवून झालेली आहे. तर टोटल मी 5 भाकरी बनवल्या आणि 2 चपात्या बनवल्या. मी पहिले सांगितल्या
प्रमाणे की शौर्य जे तो अजिबात बाजरीची भाकर खात नाही, अनुष्का तरी खाऊन घेते पण शौर्य खात नाही, त्यामुळे मग मी त्याला दोन चपात्या बनवल्या आणि ते मस्त असा माझा स्वयंपाक बनून रेडी झालेला आहे। तर आता आपण बघूया की जेवणाची थाळी कशी आहे आजची। तर मस्त अशी गावरान अशी जेवणाची थाळी आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की भाकरीला बघा किती छान असे पापुद्रा सुटलेला आहे, मस्त अशी पातळ आपली बाजरीची भाकरी बनून रेडी झालेली आहे। त्याच पद्धतीने लपतपीत अशी, एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, अशी लपतपीत अशी मेथीची भाजी बनून रेडी झालेली आहे आणि गवारीच्या शेंगाही बनून झालेल्या आहे। तर झणझणीत अशा दोन्हीही भाज्या आहेत, त्याबरोबर बाजरीची भाकरी, आहा मस्त असा गावरान मेनू आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।